नमस्कार विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ही प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे ही प्रश्नपत्रिका म्हणजे इता बारावीच्या ऑक्टोबर इंग्रजीची दोन हजार बावीसची जी प्रश्नपत्रिका आहे त्यातलं व्याकरण आपण बघितलंय या व्याकरणामध्ये वाक्य दिलेले आहेत त्याच्यासाठी चार पर्याय दिलेले आहेत त्याचं स्पष्टीकरण केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपन सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि या भागामध्ये आपण आता त्यांची उत्तर पाहणार आहोत चला तर मग आपला जास्त वेळ न घात आपण आता उत्तर पाहतोय बघा पहिला प्रश्न काय होता ही शुक हिज हेड रिग्रेटफुली आणि याच्यामध्ये वापरायचा होता तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स याचा पर्याय क्रमांक बरोबर आहे बी बी पर्याय बरोबर आहे याचा बी तुम्हाला परीक्षेमध्ये हे वाक्य लिहून काढायचं आहे आणि ह्याच सेकंदला अंडरलाईन करायचं आहे आता याच्यानंतर आपण बघतोय दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न आहे आय विल नॉट ओपन माय माउथ आणि हे वाक्य तुम्हाला बनवायचं होतं अफर्मेटिव्ह कोणतं वाक्य बनवायचं होतं अफर्मेटिव्ह याच्यासाठी पर्याय क्रमांक बरोबर आहे बी तुम्ही परीक्षेमध्ये हा लिहून काढणार आहात आय विल शट माय माउथ त्याच्यानंतर पुढचा पर्याय ज्याची उत्तर आपल्याला जवळपास मी सांगितलेलीच होती सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य जर असेल तर तिथं सुपरलेटिव्ह डिग्रीच्या पूर्वी द हे आर्टिकल वापरतात हे आपल्याला माहीत आहेच आणि वर्ल्ड शब्द आला तर वर्ल्डच्या पूर्वीसुद्धा आपण सर्वसाधारणपणे द हा शब्द वापरत असतो त्याच्यानंतर पुढचं वाक्य होतं ॲसुनॅज असलेलं ज्याच्यामध्ये आपल्याला नोसुनर वापरायचं होतं बघा ॲसुन्याच्या जागेवर आपण इथं नोसूनर वापरलं त्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद पर नव्हतं परंतु त्या वाक्यात साधा भूतकाळ असल्यामुळं आपण डीड हे सह्यकारी क्रियापद इथं घेतलेलं आहे त्याच्यानंतर करता घेतला आणि डीड घेतल्यामुळं इथं घीव घेतलं घीव बघा या ठिकाणी काय आहे प्रश्नामध्ये घेव हे, प्रश्ना हे दुसरं रूप आहे मी आपल्याला अगोदर स्पष्टीकरणामध्ये सांगितलं होतं ज्या ज्या वेळी आपण एखाद्या वाक्यामध्ये डीड घेतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी मुख्य क्रियापदाचं नंतर पहिलं रूप घ्यावं लागतं आणि ज्या ठिकाणी क्वामा दिलेला आहे त्या ठिकाणी आपण ज्ञान हा शब्द वापरलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक बरोबर आहे बी आता याच्यानंतर आपण पुढचं वाक्य बघतोय पाचव्या क्रमांकाचं याचं सुद्धा स्पष्टीकरण आपल्याला अतिशय छानपैकी दिलेलं होतं डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य आपल्याला बदलायचं आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे डी बरोबर डी डी कोणता पर्याय बरोबर आहे डी इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य आहे त्या वाक्याचा काळ बदललेला नाही कारण इन्व्हर्टेड कॉमामध्ये जर त्रिकालावादी सत्य असेल तर क्रियापदाचा काळ बदलत नाही हे आपल्याला माहिती आहेच आता नंतरचं पुढचं वाक्य जे आहे ते वाक्य आहे स्पॉट एररचं हे सुद्धा आपल्याला सविस्तरपणे समजावून त्यावेळेस सांगितले आणखीनही सांगतोय इथं विच हे शब्द चुकीचं आहे कारण या ठिकाणी मॅन म्हणजे सजीव वस्तू सजीव व्यक्तीचा उल्लेख सजीव घटकाचा उल्लेख आहे आणि सजीव घटकाच्या उल्लेखानंतर डब्ल्यू चोहू वापरतात विच नाही याच्यानंतर सात वाक्य आहे ते म्हणजे बघा सात वाक्य इथं आपल्याला वापरायचं आहे मॉडल ऑफ ज्वेलरी भर परंतु जे व्यक्त करत आहे ऑब्लिगेशन म्हणजे बंधन आणि ते बंधन कशातून व्यक्त होत आहे मस्त म्हणून ज्या वाक्यामध्ये मस्त आहे ते वाक्य आपल्याला इथं निवडावं लागणार आहे आणि ते वाक्य आहे मस्ट बी पर्याय बरोबर आहे अ चाइल्ड मस्ट स्पेंड अ मेजर पोर्शन ऑफ हिज लाईफ इन टेकिंग फॉर्मल एज्युकेशन ऑब्लिगेशन म्हणून आपण इथं मस्ट वापरलेलं आहे त्याच्यानंतर आपण आता शेवटचा भाग पाहतोय आणि शेवटच्या भागामध्ये वाक्य आहे बघा काय वाक्य आहे आठवं अपियर ग्रुप हॅज इट्स ओन ग्रुप स्ट्रक्चर अँड एक्सपेक्टेशन फ्रॉम इट्स मेंबर्स इथं उत्तर क्रमांक बरोबर आहे ए अपियर ग्रुप हॅज नॉट ओन्ली इट्स ओन ग्रुप स्ट्रक्चर आणि इथं ज्या ठिकाणी अँड आहे आपन है, but also, त्या ठिकाणी आपण काय वापरतोय बट अल्सो आणि त्याच्यानंतरचा भाग जो आहे तो जशा तसा लिहून काढायचा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर चॅनलला लाईक करा व्हिड चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुन्हा धन्यवाद